रामकृष्ण हरी माऊले, रामकृष्ण हरी आयुर्वेदिक ला लाईक करा, सबस्क्राईब करा। आता तुम्हाला एक मी बघा, ही बीएलला पायाच्या नसा मोकळ्या करायचे एक दोन उपाय सांगतो तुम्हाला। कारण पायाचं असं असतं, आपल्या पायामध्ये 72 नसा असतात। पायातल्या जर 72 नशा जर तुमच्या जाम झालेल्या असल्या, गच्च झाल्या असल्या, तर काय होत असतं, मणक्यात गॅप पडतो, किडनी काम करत नाही, असे प्रकार होतात। मग त्याच्यापायी काय करावं लागतं असते, पायाच्या नसा मोकळ्या कशा करायच्या बाबा? आता सगळं काही माणसाला माहीत नसतं। आता पायाच्या नसा कुठं कुठं असतात, कशा असतात? आता बघा, ही बेलन आहे। बेलन तर सगळ्या घरात आपल्याला माहितीच असतं, बेलनं चपात्या लाटायला बेलनं आणि पुळपुळ लागतंच। तर पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या, शिरा आपल्या भागातल्या कुठं कशा असतात ती। आता ही दोन बोटं आहेत, ही बोटं म्हणजे आपल्या हाताच्या शिरा असतात। इथं दोन्ही हाताच्या शिरा, ही म्हणजे अंगठ्याच्या मधली बाजू, बाहेरची बाजू ही डोक्याच्या, डोकं दुखायला तर ही डोक्याचा भाग, ही डोक्याच्या खाल्ला ही भाग, किडनीचा इथं मध्ये भाग येतो। एक इथं जर किडनी जर काही त्रास असला, तर किडनीला जर काही त्रास असला तर ही असं हिथं ही किडनीचा भाग इथं येतो। तर मणक्यात गॅप आला आहे, अंग दुखतं आहे, अंग ताटल्यासारखं झालं आहे, कामावून आलं आहे, कामावून आल्यानंतर माणसाची ऊर्जा कमी झाली, तर ह्याला काय करायचं? तर थोड्या हलक्या असं बेलन घ्यायचं, तुमच्या तुम्ही बी केलं तरी चालतं आहे, ना तर दुसऱ्याला करायला लावलं तरी चालतं आहे। या असे असं करायचं, या असं अंगठेपर्यंत अशी मालिश करायची, असे दाबीत दाबीत इथपर्यंत असं केलं तुम्ही दोन्ही हाताने करा। आता मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे एका हाताने मोबाईल धरून एक हाताने मी सांगतो आहे तुम्हाला फक्त कसं करायचं ते। तुमच्या तुम्ही दोन्ही हाताने असं करायचं, असं जर केलं तर पाठीचा मानका, पाठीचं अंग ताटलेलं इथपर्यंत असं केलं, तरी एक मिनटं ते दीड मिनटं तुम्हाला असं करायचं आहे। असं करायचं चालू झाल्यानंतर तुम्हाला कानाच्या मागं मुंगी आल्यासारख्या वाटेल, मुंगी आल्यासारख्या वाटायला, म्हणजे का वाटतं की बाबा ह्याच्यातल्या काही रक्तवाहिन्याचे काही बंद आहेत तुमच्या, तर रक्तवाहिन्या चालू व्हायला सुरू होते। आता रक्तवाहिन्या सुरू झाल्या की इकडं तसा मुंगी आल्यासारखे वाटतात। असं जर तुम्हाला सकाळी उठलं, दात ब्रश झालं की व्यायाम करायचं झालं की बसल्या बसल्या असं करायचं, एक ते दीड मिनटं, दोन मिनटं टाईम भेटला तर पाच मिनटं, पाच मिनटापर्यंत तुम्ही रोज असं केलंय तर शरीरातल्या 72 नसा रिकाम्या होऊन एका पायाला 72 नसा असतात। 72 नसा रिकाम्या झाल्यानंतर रक्तवाहिन्या तुमच्या सगळ्या पायाच्या अंगठेपासून रक्तवाहिन्या चांगल्या चलून सगळ्या शिरा मोकळ्या होऊन रक्तवाहिन्या चालल्या की कुठला आजार जास्त करून पडणार नाही। मणक्यातला बी गॅप का पडतो की शिरा काम नीट करत नाही, गच्च राहतं शरीर, मग ते मणक्याकडे जातो। ही झालं असं शरीर एकदम मोकळं होतं यायचं, असं करायचं। आणि दुसरी गोष्ट पुन्हा, तुमचे कोणी डॉक्टरनं म्हणला किडनीचा काही प्रॉब्लेम आहे, किडनी काम करत नाही, तर हे किडनीचा भाग इथंही मध्ये येतो, हे असं इथं बेलन मिठवलेलं आहे। तर इथं असं दाबायचं दोन मिनट, एक मिनट काय तुम्हाला असेल, असं असं दाबायचं, पोट साफ होत नाही, काही गच्च आहे, असं थोडं दाबायचं, मग किडनीला ताकद भेटते, किडनीच्या काही नसा आहेत ती मोकळ्या होतात, मग किडनीच्या नसा मोकळ्या झाल्या की किडनी साफ चलते किडनी। ही झालं किडनीचं। परत जर तुमचं डोकं दुखत असलं तर ह्या अंगठ्याच्या मधला भाग, ह्या बेलण्याच्या असं ह्या मधल्या भागानं, बारक्या भागानं असं करायचं, असं 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 दाबायचं। तुम्ही ही जर असं दाबलं सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी, तुमचं डोकं दुखत असेल कसे ना, डोक्यातल्या शिरा काम करीत नसल्या, तरी तुमचं लगेच ते डोकं दुखायचं काम, हे डोकं दुखायचं राहणारच म्हणायचं थोडक्यात, हे असं बाहेरून आणि असं मधून दोन्ही पायाला करायचं। मग दोन्ही पायाला केलं तुमचं डोकं दुखायचं राहणार, डोकं फ्रेश झालं की आराम वाटणार। मग ह्या बी पायाला तसंच करायचं, ह्याला बी काय करायचं, ही बाहेरून असं फिरवायचं बेलनं आणि असं मधून तुमचं डोकं दुखायचं लगेच राहून जाईल। कारण डोक्याला काही रक्तवाहिन्या कमी जास्त झालं की डोकं दुखत असतं। आता ही झालं व्यायाम करायचं तुमचं, किंवा दोन्ही पायाला व्यायाम कसा करायचा, ह्या बाजूनं करायचा पुन्हा ही कल्या, मग बाहेरल्या बाजूनं करायचा लपलेल्या असं इकल्या बाजूनं, तर इकल्या बाजूनं बी असाच करायचा, असं बेलनं दोन्ही हातानं असं नुसतं फिरवायचं,
जसं सोसल तसं सोसल तसं. तुम्ही जर असं रोजचे रोज केलाय 4-8 दिवस जर केलं तर तुम्हाला शरीरामध्ये बदल व्हायला दिसेल, शरीर एकदम मोकळं व्हायला दिसेल. मग मोकळं झालं शरीर की समजायचं किंवा व्यायाम केलेला आपला चांगलं व्यायाम सुरू होत चाललाय. तर दुसरी गोष्ट आहे, जर तुम्हाला डोळ्याचं जर वाटलं की डोळ्याला आपल्याला चष्मा कधीच लागू नये, तर त्याच्यासाठी एक दुसरं तुम्हाला एक सांगतो माहिती. तर सकाळी उठलं, सकाळी उठल्यानंतर काय करायचं, दात पाय पाण्यात बुडवायचे नाहीत. पाण्यात पाय नाही बुडवत तर तुमच्या घरापाशी जर समजा गार्डन आहे, कुणी हराळ लावलेली आहे गार्डनमध्ये, बंगल्याच्या घरासमोर तुमच्या गवत आहे, हराळ उगवलेलं आहे, कसलं बी गवत उगवलेलं आहे, तर त्या टायमाला काय करायचं, हे आपला तळहात आणि पंजा, तर ह्याचं काम काय असतं, तुम्हाला डोळ्याचे जे काय पडदे आहेत त्या पडद्यामध्ये एक पातळ द्रव्य असतो, तुम्ही एकदा पापणी खालीवरी केली त्याच्यामधून पातळ एक थुक्यासारखा द्रव्य त्याला घासत असतो. ती जर द्रव्य लवकर कमी झाला तर डोळ्याला ऑपरेशन येणार, डोळ्याचे कमकुत येणार, डोळा अशक्तपणा येणार. मग ह्या पंजाचं काम असतं. तुम्ही जर सकाळ सकाळ त्या गवतामध्ये जर नुसतं हे पायवला करताय, नुसता चप्पल बूट काढायचा व्यायाम करताना आणि फिर म्हणजे त्या गवतानं पायवाला करायचा, जर सकाळ तुम्ही पाय तसा जर वाला करताय, वल्या केल्या केल्या का पाय काय होणार लगेच, ती मधलं जे काय अमृतासारखं दवरत दहीवर जे गवतावर पाणी पडलेलं आहे अमृतासारखं, ते पाणी तुमचं लगेच त्वचा ओढून घेणार आणि जे डोळ्याला ते देणार. डोळे म्हणून पहिल्या लोकाला जे चष्मे लागत नव्हते, चष्मा काही दिसत होतं, ते पहिले माणसं सकाळी सकाळी उठलं की रानाने हे हिंडायचे, रानाने हे हिंडल्यानंतर त्यांचे पाय ओले व्हायचे गवतात, आणि गवतात पाय ओले झाल्यामुळं पहिले लोकांना चष्मा हे कधी लागतलाच नव्हता. 100 वर्षे जरी जगले तरी त्यांना चष्मा लागत नव्हता, क्लिअर दिसायचं. त्याच्यामुळं दुसरा एक फायदा असा होतो की तळहातात जरी भेटला तुम्हाला तर तळहातात ओलं करायचं, ही पाय ओले करून घ्यायचे, हे झालं डोळ्याचं. जर तुम्हाला समजा एखादा माणूस घरात बसून आहे त्याला लांब जाणं होत नाही, तर स्वच्छ राहणार की जिथं जनावर माणूस कुत्रं असं काही प्राणी जात नाहीत त्याच्यावरचं दहीवर तुम्ही असं काढून आणायचं, काढून एका बाटलीत आणा, प्लेटमध्ये आणा, आणि ती रोज एक चमचा त्या गवतावरलं पाणी प्यायचं. असं काय जर तुम्ही करताय काही दिवस, फक्त हिवाळ्यामध्ये जर करताय एक ऋतू 2-3 महिने, तुम्हाला 110 वर्षे, 105 वर्षे, 100 वर्षे जरी जगलाव, 100% मी सांगतो तुम्हाला चष्मा लागणार नाही, हे मला पक्का सांगितले आजोबाने. चष्मा आमचे आजोबा 104 वर्षे जगले, 100 वर्षे होऊन गेले त्यांना, तरी त्यांना चष्मा नव्हता. तर ते त्यांचं हीच गोड रहस्य होतं, चष्मा लागत नसतो, चष्म्या सुटतो. तर रामकृष्ण हरी आयुर्वेदिकला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, दुसऱ्याला व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी मौली.